नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एगलेस रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत। आता आपण केक करायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, ते या पातेल्यात काढतेय, ते फेटून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल आहे ते घालतीये, खाण्याचं तेल, शेंगदाणा तेल, रिफाइंड तेल, जे काय तुम्ही तेल वापरत असाल ते। साजूक तूप घालायचं असेल तरी घालू शकता, अर्ध तेल अर्ध तूपही करू शकता। ही एक वाटी पिठी साखर आहे, ती पण मी त्यात घालते आहे, म्हणजे अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल आणि एक वाटी पिठी साखर, याचं मिश्रण आता आपण चांगलं फेटून घेणार आहोत। गाठी राहायला नकोत। हे बघा, सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, तो घालतीये। आणि याच वाटीने दीड वाटी हा रवा आहे तो त्याच्यामध्ये घालतीये, बारीक रवा आहे हा। त्याच्यात अर्धी वाटी दूध घालणार आहे मी आधी, अर्धी वाटी बाजूला ठेवून देणार आहे, ते एक 10 मिनिटांनी नंतर आपण मिक्स करणार। आता हे मिश्रण बघा सगळं एकत्र केलेलं आहे। आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत केक पॅन तयार करून घेऊ। ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला साजूक तूप नाहीतर तेल चांगलं भरपूर व्यवस्थित सगळीकडनं ग्रेसिंग करून घ्यायचं, म्हणजे केक चिकटत नाही। आता मी तेल लावलेल्या भांड्याला मैदा सगळ्या बाजूंनी भुरभुरवणार आहे। अशा पद्धतीने मैदा लावून घेतला की जर चिकटला केक तरी आपल्याला हा खालचा मैदा बाजूला काढून टाकता येतो आणि केक आपला छान राहतो। हे जास्तीचं आलेलं मैदा आपण ह्याच्यात घालतो। आपला केक पॅन तयार आहे करून। आपलं ते मिश्रण एक 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे, तोपर्यंत गॅसवर मी ही कढई प्री हीट करायला ठेवली आहे, कुकर मधली जाळी त्यात ठेवली आहे आणि आता वर झाकण ठेवून आपण ते गरम करायला ठेवून देऊया। आता हे बघा, आपण मगाशी मिक्स करून ठेवलेलं घट्ट होऊन आलेलं आहे, रवा फुगलाय, तो दही आणि दुधामध्ये भिजलाय चांगला। आता याच्यात आपण एक चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि व्हॅनिला इसेन्स, इसेन्स तुम्ही कुठलाही घालू शकता, मिक्स फ्रूट इसेन्सही घालू शकता, ऑरेंज इसेन्स जो आवडत असेल तो, पण मी व्हॅनिला इसेन्स घालतीये 1 टीस्पून। आणि हे उरलेलं मगाशी जे आपण अर्धी वाटी दूध शिल्लक ठेवलं होतं ते घालणार आहे आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि मग केक पॅन मध्ये ओतणार। हे मिक्स करून झालेलं आहे। आता अगदी पॅन मध्ये ओतण्यापूर्वी मी इनोची एक पुडी नॉर्मल फ्लेवर घ्यायचा, कारण केकला बाकीचे कुठले फ्लेवर चांगले वाटत नाही आणि ते चांगलं हलवून घ्यायचं। आता इनो चांगलं मिक्स करून घेतलंय आणि मी केक पॅन मध्ये आपलं सगळं मिश्रण एकसारखं ओतते आहे। आता हे सगळं मिश्रण यात ओतलंय, थोडंसं आपण असं टॅप करून घेऊ, म्हणजे मध्ये मध्ये गॅप राहणार नाही, गुडगुडे राहणार नाही। आणि आता त्याच्यावर टूटी फ्रुटी घालूया आणि मग त्या कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण केक तयार करायला ठेवून देणार। आता ही कढई आपण तापायला ठेवलीच आहे, त्याच्यावरती मी हे केक पॅन ठेवलंय साधारण मीडियम गॅसवर। कढई आपण तापवून घेतलेली आहे चांगली, 30 ते 35 मिनिटांमध्ये आपला केक तयार होईल,
तीस ते पस्तीस मिनिट आपण मीडियम गैस वर ठेवणार। हे बघा आपला केक काय सुंदर फुगून आलाय बघितलं ना, दिसतंय किती सुंदर ते टूटी फ्रुटी मुळे। आता असाच तो 10-15 मिनिट आपण ठेवून देणार आणि नंतर तो बाजूने सोडवून घेऊन काढणार। बोलू आता आपला केक बाहेर काढल्यानंतर एक 10 मिनिट आपण ठेवलंय सुरीने सगळ्या बाजूनी त्याला मी सोडवून घेतलंय आणि आता आपण तो या ताटामध्ये उलटा करून थोडासा मोकळा करून बाजूला काढून घेऊया। त्याच्यासाठी थोडस हे बघा काय सुंदर केक सगळ्या बाजूने एकसारखा भाजला गेलाय, ब्राउन झालाय। आता मी दुसऱ्या ताटामध्ये तो सरळ करते। आता मी याच्यावर दुसरं ताट घालते आणि तो सरळ करते। आपल्या केकच्या भांड्याला आपण केक पॅन तयार केलं होतं, तेल लावून बाजूने मैदा भुरभुरवला होता, त्यामुळे बघा खाली कुठेही चिकटला नाहीये, जळला नाहीये, केक सुंदर झालेला आहे। आता जरा त्याची वाफ गेली की मग ते कट करायचा केक। आपला हा केक तयार झालेला आहे, हा बिन अंड्याचा केक आहे, त्यामुळे आता श्रावण महिना असला तरी सुद्धा करून घरातली मंडळी खाऊ शकतात। तर तुम्ही तो करून बघा आणि मला कमेंट टाका। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। परत अशाच नवीन एखाद्या रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।